हॅलो फ्रेंड्स, घर आणि तीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत संकष्टी चतुर्थी स्पेशल केसर मोदक. अतिशय झटपट होणारे हे मोदक आहेत, चवीला पण छान आहेत आणि बनवायलाही सोपे आहेत. चला तर मग बघूया आपण ह्या केसर मोदकची रेसिपी. केसर मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत साधारण 3 ते 4 चमचे तूप घेतलं आहे. तूप वितळलं की त्याच्यात 1 कप रवा घालायचा आहे. ह्या रेसिपीतलं सगळं मेजरमेंट आपण ह्या कपावर आता मोजणार आहोत. तर इथे 1 कप रवा घातला आहे. रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. रव्याचा छान वास यायला लागेल तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि तो थोडासा गोल्डन ब्राऊन रंगावर हा रवा येईल तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे किंवा मीडियमवर ठेवलं तरी चालेल. फक्त हा रवा आपल्याला अगदी काळजीपूर्वक भाजायचा आहे जेणेकरून तो करपणार नाही. तुम्ही बघू शकता इथे आपला रवा आता भाजून झाला आहे, छान गोल्डन ब्राऊन रंगावर आला आहे आणि त्याचा वासही खूप छान यायला लागला आहे. आता रवा आपण एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊया. त्यानंतर ह्या कढईत आपल्याला 2.5 कप दूध घ्यायचं आहे. दूध हे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, चांगलं उकळू द्यायचं आहे. इथे आपलं दूध छान उकळलं आहे, ते वरती यायला लागलं आहे. आता आपण याच्यात आपण जो रवा भाजून घेतला आहे तो घालायचा आहे आणि रवा घालून हे आपल्याला सगळं अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यात एकही गुठळी राहणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता आपण हे छान व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या कढईवर एक झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. साधारण 3 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे. आता आपला रवा हा व्यवस्थित शिजला आहे. पुन्हा एकदा हा परतून घ्यायचा आहे आणि यानंतर ह्या रव्यात आपल्याला 1 कप साखर घालायची आहे. आपण जेवढा रवा घेतला आहे तेवढीच आपल्याला याच्यात साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे साखर छान मिक्स झाली आहे. ह्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे केसर. पण केसर घालताना केसर आपण आधी 2 ते 3 चमचे दुधात साधारण 10 मिनटं भिजत ठेवलं आहे. इथे आपण 1/2 चमचा केसर घेतलं आहे, म्हणजे केसरचे साधारण आपण 10 ते 15 काड्या घेतल्या आहेत. तर हे केसरचं दूध आपल्याला ह्या रव्यात घालायचं आहे. हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आवडीनुसार याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. ड्रायफ्रूटचे आपल्याला याच्यात अगदी बारीक तुकडे घालायचे आहेत किंवा ड्रायफ्रूट्स किसून घेतले तर उत्तम. यानंतर याच्यात थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं मोदकसाठी मिश्रण तयार झालं आहे. आता आपण याचे मोदक बनवून घेऊया. तर हे मिश्रण एका डिशमध्ये काढून घेतलं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मोदकाचा जो साचा मिळतो बाजारात हा साचा मी घेतला आहे आणि याच्यात या पद्धतीने थोडं थोडं करत आपल्याला मिश्रण भरायचं आहे. अगदी आपल्याला दाबून मिश्रण भरायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार हा व्यवस्थित तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा एक मोदक इथे तयार झाला आहे. याप्रमाणे मी बाकीचे मोदकही करून घेतलेत. तर अशा पद्धतीने आपले अगदी झटपट होणारे केसर मोदक इथे तयार झालेत. हे मोदक दिसायला जेवढे सुंदर दिसतात खाताना हे त्यापेक्षाही जास्त चविष्ट लागतात. तर मग ह्या चतुर्थीला तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.